जनता पार्टी का ग्राफ गिरता जा रहा है और बीजेपी पांचों राज्यों में हारेगी, यह कहना है राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वड़ेट्टीवार का। वह आज नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। उन्होंने कहा कि देश में मोदी का और राज्य में शिंदे फडणवीस सरकार का तख्ता पलट होगा। आगे उन्होंने क्या कहा देखते हैं। नहीं, पवार साहब का कहना सच है। पवार साहब का कहना है कि बीजेपी का ग्राफ दिनों दिन गिरते जा रहा है और वो पांच राज्यों के जो सर्वे आए उसे भी पता चलता है। बुरी तरह से ये लोग वहाँ पे पांचों राज्य में पिटने वाले, हारने वाले, और कांग्रेस का ग्राफ दिनों दिन बढ़ते जा रहा है। राहुल जी की मेहनत और उनकी लगन, ये निश्चित रूप से जो उन्होंने भूमिका ओबीसी के बारे में ली, उन्होंने जो भूमिका एक यात्रा निकाल कर मजहब में जो दूरी आती दरी आती वो मिटाने की काम की, उसमें निश्चित रूप से जनता उनके पीछे ताकत से खड़ी हो रही है, राहुल जी के पीछे। तो हमारा ग्राफ कांग्रेस का जितना इलेक्शन आगे बढ़ते जाएगा उतना ही हमारा ग्राफ भी आगे बढ़ेगा, और निश्चित रूप से इस बार मोदी का को नहीं मिलने की वजह सरकार और माफिया इनकी साठगांठ, और सरकार और माफिया, सरकार के मंत्रियों का आशीर्वाद अगर कोई ड्रग्स माफिया के पीछे हो तो मिलने का सवाल ही नहीं। हो सकता है कि राजा श्रेय से वो छुपे हुए हो, नहीं तो 16 दिन से अगर नहीं मिलते तो सरकार क्या सोई पड़ी है, इनका गृह विभाग क्या सोया है, ये क्यों नहीं उनको ढूंढ के निकाल रहे। अगर उनको ढूंढ के निकालेंगे तो मुझे लगता है कि बहुत सारे सरकार में जो माफिया बैठे हैं उनका भी इन्वॉल्वमेंट जो दिखेगा वो सामने जरूर आएगा, ऐसा मुझे लगता है। नहीं, हमने नॉन पॉलिटिकल जो ओबीसी संगठन में ओबीसी समाज के लिए काम करते हैं उनके 42 संगठन जो है महाराष्ट्र में, उनको सबको हमने न्योता दिया है कि आज जरांगे पाटिल की जो भूमिका है तो उस बारे में चर्चा करने के लिए और ओबीसी समाज की, ओबीसी संगठन की क्या भूमिका है यही जानने के लिए आज की बैठक बुलाई है। करीबन 42 संगठन यहाँ पे उपस्थित रहेंगे और इस माध्यम से हम लोग उनके भूमिका के साथ एक मजबूती से ओबीसी के हित के लिए हम एक होकर आगे की दिशा तय की जाएगी। वहीं ओबीसी आरक्षण पर चल रहे घमासान पर वड़ेट्टीवार ने कहा है कि आज होने वाली ओबीसी की बैठक नॉन पॉलिटिकल संगठनों की है, इसमें कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा होगी। उन्होंने आगे कहा कि सरकार ने स्पष्ट करना चाहिए कि उनकी ओबीसी आरक्षण पर क्या भूमिका है। आजची बैठक ही आयोजित केलेली आहे, ही पक्षाच्या पलीकडच्या ओबीसी विचारांच्या संघटनांची बैठक आहे, ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही। अशा जवळपास 42 संघटना विदर्भ आणि महाराष्ट्रात आहेत, त्या सर्वांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे की आपली पुढची रणनीती काय असावी। जर जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत आणि सरकारने त्यांना आश्वस्त केलं आहे पुढच्या 10 दिवसामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे, आणि अशा स्थितीमध्ये ओबीसी समाजाची आणि ओबीसीच्या संघटनांची भूमिका काय यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे। आणि त्यामुळं ही बैठक सामाजिक संघटनांची बैठक आहे, ही राजकीय संघटनांची बैठक नाही। पक्षाच्या पलीकडे जाऊन जे लोक ओबीसीच्या हिताचं काम करतात त्यांना या बैठकीसाठी बोलवलेला आहे। मला वाटण्यापेक्षा ज्या पद्धतीनं जरांगे पाटील बोलत आहेत की ते 50% आतच पाहिजेत आणि आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजेत आणि सरकारने त्यांना काय कमिटमेंट केलं आहे हे तर मला माहीत नाही, आणि ते काही तो एजेंडा काही ओपन झालेला नाही। एकीकडे सरकार ओबीसीच्या लोकांना चर्चेसाठी बोलवतं, 3 दिवसामध्ये मिनिट्स फायनल करू लोकांच्या पुढे आणू असं सांगतं, परंतु महिनाभर लोटूनही ओबीसीचे बैठकीचे मिनिट्स बाहेर येत नाही, मिनिट्स तयार होत नाही। म्हणजेच ओबीसीच्या संदर्भात सरकारची भूमिका नेमकी काय आहे यावरही चर्चा या बैठकीत करावं। आणि दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या सभेनंतर त्यांनी जे भूमिका विषद केली
त्यावर ही चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. की दर 3 वर्षांनी महागाई निर्देशांक वाढतो त्याप्रमाणे दर 3 वर्षांनी क्रिमिनलची अट वाढावी ही सातत्यहीन हा नियम आहे. पण गेल्या 8 वर्षापासून क्रिमिनलची अट केंद्र सरकारने वाढवली नाही, त्यामुळे अनेक लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातूनच जवळपास 150 UPSC पास झालेले विद्यार्थी त्यांना नोकरीपासून मुकावं लागलं. जी विद्यार्थी आत्ता ज्यांचं सिलेक्शन केलं गेलं त्यांच्यापेक्षा ते विद्यार्थी सगळे मेरिट पास विद्यार्थी होते, मेरिटवर त्यांचं सिलेक्शन होणं अपेक्षित होतं. परंतु केवळ OBC आणि क्रिमिनलची अट पूर्तता होत नाही म्हणून जर 150 UPSC पासआउट मुलांना प्रशासकीय सेवेतून वगळणं हाच मोठा आघात OBC वरचा आहे. आणि म्हणून ती क्रिमिनलची अट वाढवणं हा एक मोठा मुद्दा आहे. OBCंच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह नाही. वर्षभरापासून मागच्या 17 पासून हे सरकार तोंडाला पानं पुसत आहे, ठोस भूमिका घेत नाही या OBCच्या वसतिगृहासंदर्भात. स्वाधार देण्याच्या संदर्भात ज्यांना वसतिगृहात प्रवेश नाही त्यांना स्वाधार योजनेचा लाभ, म्हणजे बाहेरही राहून त्यांना स्टायपंड देणं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी मदत होणं, तो सुद्धा निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे, त्यामध्ये केवळ 40% हिस्सा हा फक्त OBCसाठी घरकुलांचा आहे, 60% हिस्सा कॅटेगरीसाठी आहे. त्यामुळे OBCंचे घराचे स्वप्न गरीब OBCंचे पूर्ण होऊ शकत नाही, भटक्यांचे पूर्ण होऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतंत्र राज्यांनी घरकुल योजना OBCंची आम्ही तयार केली होती, त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जे व्हायला पाहिजे होतं ते 1.5 वर्षापासून होत नाही, हे दुर्दैव आहे. यावर चर्चासुद्धा या बैठकीमध्ये अपेक्षित आहे. नाही आता तर संपलं, कदाचित आघाडीमध्ये असते तर एखादी वेळेस त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होण्याची शक्यता होती. पण आघाडीतून युतीत गेल्यानंतर, महायुतीत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो. तर अजित पवारजींचं कधी यूज आणि कधी थ्रो करायचं हे भाजपाने वेळापत्रक तयार केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न ही केवळ स्वप्न ठरणार, ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. आज आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहोत, प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या OBC सेलशी चर्चा करतायत, भारतीय जनता पक्षसुद्धा त्यांच्या OBC सेलची बैठक घेतलेली आहे, आम्ही नॉन पॉलिटिकल संघटना ज्या आहेत त्याची बैठक घेतो आहोत. त्यामुळे समन्वय नाही अशातला भाग नाही, समन्वयासाठीच्या 3ही बैठका आहेत असं मी मानतो. त्यासाठी सरकार काय करणार, सरकार दबावात येऊन कुठलाही चुकीचा निर्णय होता कामा नये, ही या राज्यातील OBCंची समाजाची अपेक्षा आहे. अनेक OBC समाजाच्या लोकांनी आम्हाला त्या पद्धतीनं आमच्याकडे चर्चा केली आहे, आमच्याशी फोनवर संवाद केला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही OBC समाजाचं नुकसान होऊ नये, आज राजकीय आरक्षणामध्ये प्रचंड, उद्याच्या येणाऱ्या आरक्षणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, OBCचं आरक्षण पूर्वीच कमी झालेलं आहे काही काही जिल्ह्यात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये